सिंधवाही तहसील के रत्नापुर गांव में महिलाओं ने शराबबंदी पर पाबंदी लगाने हेतु समिति का गठन किया। चंद्रपुर जिले में शराबबंदी हुए अब तक 4 से 4.5 वर्ष का समय बीत चुका है, मगर आज भी बड़े पैमाने पर अवैध शराब की बिक्री चंद्रपुर जिले के साथ गांव देहातों में शुरू है, जिसको लेकर अनेक गांव की महिलाएं एकत्रित होकर शराबबंदी को पूरी तरह सफल बनाने हेतु तत्परता से आगे आई है। उसी प्रकार रत्नापुर की महिलाएं अवैध शराब बिक्री पर रोक लगाने हेतु एकजुट होते हुए दिखाई दे रही है। सिंधवाही तहसील के नवर गांव में अवैध शराब बिक्री पर पुलिस द्वारा की जा रही कार्रवाई की वजह से इसका असर दिखाई दे रहा है, जिसकी वजह से शराब पीने के शौकीन अब नवर गांव से मात्र 2 किलोमीटर के अंतर्वस्थित रत्नापुर गांव की ओर मुड़ गए हैं, जिसकी वजह से अवैध शराब बिक्री का परिमाण रत्नापुर गांव में बढ़ गया है, जिसके कारण रत्नापुर की सैकड़ों महिलाएं एकत्रित होकर शराबबंदी विषय पर मार्गदर्शन तथा शराबबंदी के विषय को लेकर महिलाओं की वार्ड के अनुसार समिति का गठन किया गया। इस सभा के वक्त सिंधवाही पुलिस स्टेशन के थानेदार निशिकांत दामते के, रत्नापुर के पूर्व जिला परिषद उपाध्यक्ष कल्पना बोरकर, पुलिस पाटिल नरेंद्र गहाने, तंटा मुक्ति समिति अध्यक्ष संजय गहाने आदि के साथ अनेक मान्यवर व बड़े पैमाने पर रत्नापुर की महिला मंडली उपस्थित थी। इस सभा में सभी महिलाओं ने एक सुर में कहा कि रत्नापुर की अवैध शराब बिक्री बंद होनी चाहिए। शराब की वजह से अनेक लोगों का पारिवारिक जीवन कलहपूर्ण हो गया है। गांव में सभी महिलाओं ने मिलकर शराब बिक्री न होने देने का निश्चय किया। सिंधवाही से हमारे प्रतिनिधि अमर बुद्धार पवार की रिपोर्ट। आपण दरवर्षी ठरवतो दारूबंदी झाली पाहिजे, दारूबंदी झाली पाहिजे, आपल्या जिल्ह्याची दारूबंदी झाली पण आपल्या गावाची दारूबंदी नाही झाली, आणि याला जबाबदार तुम्ही आणि आपण सर्वच आहोत। आपल्या गावात खुलेआम दारू विकल्या जाते, आपल्या घरचे लोक खुलेआम दारू पितात पण आपल्या काही करत नाही। त्यांची कंप्लेंट केली ठाणेदार किंवा पोलीस त्यांना पकडून नेतात आणि परत एक तासात घरी येतात। ठाणेदार साहेब मी तुम्हाला सांगते आहे, इथे कुठेतरी तुम्ही आपण सुद्धा काय नाही होतात, पण आपल्या घरी तंटा मुक्त अध्यक्ष म्हणतो किंवा पोलीस पाटील म्हणतो त्यांचं सहकार्य नाही। जेव्हा एखादी बाई त्यांच्याकडे जाते दारू पितात दारू करतात, पोलीस पाटील लक्ष देत नाही, तंटा मुक्त अध्यक्ष लक्ष देत नाही, त्यांना पकडून दिलं तर वरून एखाद्या आमदाराचा खासदाराचा फोन येतो, त्यांना नेतात आणि सोडून देतात। हे काही दारूबंदी होत नाही इथे। इथे दारूबंदी व्हायची असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना इथे प्रयत्न करणे गरजेचे आहे। अगोदरपासून आज तो दिवस आलेला आहे आणि खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे। तसं तुमच्या गावाची केसरी खूप म्हणजे बरेच दूरपर्यंत आलेली आहे, माझ्यापर्यंत पण कारण पडलेली होती नाही का। जर तुम्ही लोक पुढे आले तर आम्ही सदैव तत्पर आहोत। आणि हा जो कार्यक्रम होता दारूबंदीचा रत्नापूरचा, हा 5-6 वर्षापासून तुमचे एकमेव नाही का पाटील, एक हाती हा दारूबंदीचा जो बिडा होता हा एक माणसाने एकट्या माणसाने पुढे आणलेला होता। आता एका माणसाला दुसरा हात मिळालेला आहे अमोल इनावेचा, बरोबर आहे का नाही। आता ह्या 2 हाताला आता माझे 2 हात पडले म्हणजे 4 हात झाले, बरोबर। आता 4 हातांना आपला रत्नापूरची दारू आपण बंद करू। तुम्हाला माहिती आहे की नाही ते माहीत नाही, तर रत्नापूरच्या अगोदर जो त्याच्यापेक्षा थोडं पण मोठा गाव आहे नवरगाव, नवरगावला पण सेम प्रॉब्लेम असतो तसा, बरोबर की नाही। आणि हे नवरगावची दारू बंद करायची म्हणून आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं, पण तुमच्यासारखे यांच्यासारखे सामाजिक ब्रिगेडचे काही लोक पुढे आले, ते पुढे आले त्यांनी आम्हाला सांगितलं, आमच्या सोबत आले। आणि आज मी ठामपणे सांगू शकतो की नवरगाव ह्या गावची दारू 90% बंद आहे। 10% मी अजून सांगू शकत नाही, छिटूक बुटूक आहे, जे कोणी शाळेतले मुलं येतात कोणी काय येतात घेऊन येतात ह्या पद्धतीचं सुरू आहे, पण 90% दारू बंद आहे।